निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार हे नुकसानीचा आढावा घेत असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती ते आहेत। आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या नुकसानग्रस्त तालुक्यांना भेट देणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दापोली मंडणगड भागातील किनारपट्टी भागाला बसलाय। आज पवार मंडणगड तालुक्यातील वाणकोट गावाला भेट देतील, त्यानंतर दापोली तालुक्यातील मंदिवली, केळशी, उटंबर, आडे, आंजरले, पाच पंढरी, हरणे, आसूड आणि मुरुड या गावाला भेट देऊन तिथल्या नुकसानीचा ते पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांची बैठक ते घेतील, नुकसानग्रस्त भागाचा ते आढावा घेतील। आज शरद पवार रत्नागिरीच्या दौऱ्यावरती असून त्यांच्या या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे।